खामगाव येथील माँ पार्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुनील केदार होते तर प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांची होती. तर विविध बचत गटाच्या 296 महिलांनी सहभाग घेतला होता आणि संस्थांनी विविध प्रकारचे स्टॉल उभारले होते. आज जो बचत गट का मेळावा आहे जो यहाँ पर आप देख रहे हैं, यहाँ पे स्टॉल भी लगा है, तो क्या है, बचत गट बन के 50 साल हो गए हैं. जब मैंने पूरा सर्वे किया तो मुझे पता चला कि अब 50 साल में भी आज तक बचत गट की महिला प्रोडक्शन तो कर सकती है लेकिन उनको प्रोडक्ट बेचने के लिए उनको बाजार पेट नहीं है. तो फिर मैंने सोचा क्यों ना इनको बाजार पेट उपलब्ध करा दिया जाए. लेकिन जब बाजार पेट उपलब्ध कराना है तो इनकी क्वालिटी में, इनके प्रोडक्ट में क्वालिटी रहना चाहिए. तो हमने सोच लिया है कि इनको क्वालिटी प्रोडक्ट बनाने का प्रशिक्षण देंगे और प्रशिक्षण होने के बाद और इनका क्वालिटी प्रोडक्ट बनने के बाद नागपुर, पुणे, बम्बई, नासिक सब जगह मैंने वहाँ के जो व्यापारी लोग हैं उनसे टाइप किया है, वो इनका प्रोडक्ट खरीदने के लिए तैयार है. और यदि ये सब प्रोडक्ट बनता है, क्वालिटी बनता है, बिकता है, तो इन लोगों को, इनके हाथ को रोजगार उपलब्ध होगा, फायनान्शियली साउंड होंगे. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जागृती रक्षण साधन केंद्र याची आपण 13वी आमसभा आपण माननीय चौकसे साहेबाच्या माध्यमातून इथे संगमताने करतो आहे. कोऑपरेटिव्ह कृषी उद्योग सेवा आणि जागृती रक्षण साधन केंद्र आमच्या इथे 295 महिला बचत गट आहे. जवळपास 6,500 महिला इथे जोडलेल्या आहे. महिलांचे वेगवेगळे उद्योग आहे आणि या माध्यमातूनच अजून नवीन उद्योग साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि त्या महिलांनी उद्योग करतील, त्या गृहउद्योग, तर गृहउद्योगाला चालना कशी द्यायची, त्यांचा माल निर्यात कसा करायचा, त्या दूरच्या मोठ्या शहरापर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्यांचा निर्मित केलेला जो माल आहे तो पण स्वतः घेऊन त्या आपल्या जे काही त्यांचे स्थळ आहे तिथे त्यांचा निर्यात तयार केलेला माल विक्रीसाठी स्वतः घेणार आहेत आणि महिलांना त्या आपल्या पायावर उभं करण्याची एक नवीन संधी देत आहे. नवीन योजना त्यांच्या डोक्यामध्ये आहे, संकल्पना आहे, त्या संकल्पनेतून नक्कीच त्या महिलांना समोर आणण्याचा प्रयत्न करताना आम्हीही प्रयत्न करतो आहे.